नमस्ते। मॅच कोशिंबीर बनवते आहे, ती पण काकडीची। पण कसं माहिती आहे का, कोशिंबीरचे म्हणजे अनेक प्रकार आहेत करायचे, त्यातलाच मी एक तुम्हाला हा प्रकार दाखवते आहे काकडीचा। आणि काकडी जर त्याच्यातून काढली ना, तर टोमॅटोचं वगैरे ते सर्व साहित्य आहे ना, त्याची पण अशी घरगुती कोशिंबीर बनवू शकतात। मी आता तुम्हाला बनवून दाखवते, पण पहिलं त्याचं साहित्य दाखवते। ही काकडी आहे, एक काकडी होती छोटी, ती किसून घेतली आहे। हे कांदे आहेत, म्हणजे छोटे छोटे होते, ते दोन घेतले आहेत। हे टोमॅटो आहे, म्हणजे छोटे छोटे दोन टोमॅटो घेतले आहे। त्यासाठी कोथिंबीर आहे। हे मिरची आहे, दोन मिरची घेतली, पण त्याच्यातले ना चिरून थोडं बी काढून टाकलं मी, कारण ते तिखट होतं जास्त म्हणून। हे आहे ना खोबरं आहे, हे खोबरं आहे, आणि हे मीठ आहे। आता मी तुम्हाला कशी बनवायची ती दाखवते। हे आहे ना, हे सगळं साहित्य आहे ना, आपण एका वाटग्यामध्ये घ्यायचं। हे कांदा घ्यायचा पहिला, हे काय बिना तेलाचं साहित्य आहे। त्याच्यामध्ये पहिलं टोमॅटो टाकायचं कांद्यामध्ये। आता हे आहे ना, ही एक प्रकारची तुम्हाला कोशिंबीर झाली। आता मी तुम्हाला पहिलं दाखवते। हे कांदा टाकलाय, टोमॅटो टाकलाय, हे मिरची टाकली, मिरची टाकली, हे खोबरं टाकलं, ही कोथिंबीर टाकली, ही आता कोथिंबीर टाकली ना, हे तर काकडी सोडा, ही कोथिंबीर टाकली ना, मग ह्याच्यामध्ये आहे ना हे मीठ टाकायचं। हे बघा, हे असं चवीपुरतं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, हे असं मीठ टाकायचं, आणि अशी चांगली हलवून घ्यायची। बघा, ही झाली कोशिंबीर, घरगुती कोशिंबीर झाली। म्हणजे कधी कधी सीजनला काकडी भेटत नाही, काय साहित्य भेटत नाही ना, ही अशी कोशिंबीर बनवायची। टोमॅटो असले की कांदा कापायचा, कोथिंबीर मिरची घ्यायची, आणि ही आता झाली कोशिंबीर, खरी कोशिंबीर ही बोलतात, ह्याला बोलतात। आता मी त्याच्यामध्ये आता एक फॅशन म्हणून त्याच्यामध्ये एक काकडी वापरते। मीठ वगैरे सगळं टाकलं आहे। आता ही झाली काकडीची कोशिंबीर, म्हणजे हे असे प्रकार असतात। ही बघा, ही अशी काकडीची कोशिंबीर, हे बघा अशी झाली आता कोशिंबीर। आता अशीच आपण जेवताना आहे ना ताटामध्ये वाढायची, पाहुणे वगैरे आले तर ही अशी कोशिंबीर बनवायची मस्त। डाळ भात भाजी आणि कोशिंबीर दिली ना की पाहुणे पण खुश, आणि जेवण आपल्याला वाढायला ताटामध्ये दिसायला पण छान होतं, ह्याला कोशिंबीर बोलतात। अशी डिश तुम्ही बनवा आणि मला पाठवा। कोशिंबीर तयार आहे, मस्त छान झालेली आहे। अशी तुम्ही बनवा आणि मला फोटो दाखवा काढून।